नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार TET च्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न. विषय आहे मानसशास्त्र, बालकांच्या अवस्था. बालकांच्या दोन अवस्था आहेत, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. जन्मपूर्व अवस्था यांचा कालावधी असतो 250 ते 300 दिवस. अवस्था आणि कालावधी, पहिली अवस्था आहे जनन अवस्था, 0 ते 2 आठवडे. दुसरी आहे गर्भावस्था, 2 ते 10 आठवडे. तिसरी अवस्था आहे भ्रूणावस्था, 10 आठवडे ते जन्मापर्यंत. चौथी अवस्था आहे अर्भक अवस्था, जन्मापासून ते 1 महिना. आता दुसऱ्या अवस्थे आहे मेन अवस्था, जन्मोत्तर अवस्था. यामध्ये पहिली अवस्था आहे शैशवावस्था. शैशवावस्थाचा कालावधी आहे 1 महिना ते 2 वर्ष. दुसरी अवस्था आहे बाल्यावस्था. बाल्यावस्थेचा कालावधी आहे 2 वर्ष ते 6 वर्ष. तिसरी अवस्था आहे किशोरावस्था. किशोरावस्थेचा कालावधी असतो 6 वर्ष ते 12 वर्ष. चौथी अवस्था आहे पौगंडावस्था. पौगंडावस्थेचा कालावधी 12 वर्ष ते 14 वर्ष. पाचवी अवस्था आहे कुमारावस्था. कुमारावस्थेचा कालावधी 14 वर्ष ते 21 वर्षापर्यंत असतो. सहावी अवस्था आहे तरुणावस्था. तरुणावस्थेचा कालावधी 21 वर्ष ते 40 वर्ष आहे. सातवी अवस्था आहे प्रौढावस्था, 40 वर्ष ते 60 वर्ष. आठवी अवस्था आहे वृद्धावस्था. वृद्धावस्था सुरू होते 60 वर्षापासून ते मृत्यूपर्यंत. यामध्ये काही अवस्थेत आहे किशोरावस्था किंवा पौगंडावस्था, कुमारावस्था, तरुणावस्था. यामध्ये मुलींमध्ये सरासरी 2-3 वर्ष अगोदर येते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, सो शेअर पण करा. धन्यवाद मित्रांनो.